जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतोय। आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करत असतो आपण। प्रत्येकाकडे वेगळी वेगळी शस्त्र असतात। कोणाकडे तलवार आहे, कोणाकडे गन आहे, कोणाकडे मशीन गन आहे, पण आमच्याकडे लढवय्या मन आहे। आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली त्या पूजेमध्ये बाकी शस्त्र तर आहेत, पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्यांनी फटकारे मारले आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली, तेच आपलं शस्त्र, त्याची पहिली पूजा केली। आणि नंतर मी आता तुमच्या सगळ्यांची पूजा करतोय, कारण तुम्ही सुद्धा माझे शस्त्र आहात। ही लढाई काही साधी सोपी नाहीये। एका बाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा, म्हणजे तेव्हा जशा स्वारा यायच्या आणि गावाच्या गावं नेस्तनाबूत करायची, तसं यांनी सुद्धा एक मनसुबा आखला की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करा। पण त्यांना कल्पना नाही की ही नुसती शिवसेना नाही आहे, तर ही वागणूक आहे जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे। तुमचं कौतुक कसं करायचं, तुमचे ऋण कसे फेडायचे, या जन्मात तर मी फेडू शकणार नाही। तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्यासोबत राहिलं नाही किंवा नसतं तर मी आज उभाच राहू शकलो नसतो। सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्यासोबत उभे राहिलात, त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाहीये। तुमच्या म्हणजे त्यांच्या एवढ्यात किती पिढ्या यायच्या तेवढ्या येऊ द्या, ते इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन। मजल दर मजल करत चाललेलो आहोत। 56 वर्ष, 57 वर्ष, मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत। आणि आज हे भगवे जे आहेत, हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या। इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची मशाल बनून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत जी आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले, याचं कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती हे असे विरळे असतात। टाटांनी काय केलं, अनेक गोष्टी त्यांनी दिल्या, पण आपल्या रोजच्या जेवणातली लिज्जत लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं। आणि आत्ताचे जे उद्योगपती आहेत ते अख्खं मिठागर गेलत आहेत, म्हणून टाटा गेल्याची याचं वाईट वाटतंय, आणि मिठागर गिळणारे जात का नाहीत याचं सुद्धा वाईट वाटतंय। जे जायला पाहिजे ते जात नाहीत, आणि जे जाऊ नयेत अशी लोक जात आहेत। पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायला पाहिजे, टाटा साहेबांची आठवण मुद्दामून सांगतो, कारण शिव करतात तेव्हा शाबासकीची धाप पाठीवर पडते।
आणि म्हणून शिवसेना कोणाची आहे हे लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलंय. आपण 13 जागी समोरासमोर लढलो, धनुष्यबाण 7 जागी जिंकला, ते 6 जागी जिंकले. त्यांचा स्ट्राईक रेट 42%, आपला 47%, वोट शेअर 19% पैकी 14.5% आपल्याकडे आहे. खरी शिवसेना लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेना आपली आहे, धनुष्यबाण आपले आहे, बाळासाहेबांचे विचार आपले आहे, दिगे साहेबांचे विचार आपले आहे.